या माणसानं असे वक्तव्य करावेत पण मराठ्यांना थोडी माणूस वाचता येतो त्याच्या शरीरावर लक्षात येतं याला काय झालं म्हातारपणाला पचत नाही सध्या सताट बाऱ्या जावंच लागतं पाण्याची टंचाई असली तरीही कारण लोकांचं खाल्ल्यावर ते पचन कस त्यांनी थोडं शांत राहावं नाही तर कायम त्यांना बाथरूमात बसून राहावं लागू शकतं वयात थोडं आता मला कोणतरी मीडियाचं बांधून विचारलं हो मग काहीतरी म्हणले ते आता माया तर राहत नाही ते म्हणले ते बदललेत म्हणले आता त्यांनी विचार बदल मग तर स्वागत आहे त्यांचं मराठीहून मग खरं एक खोटं मला माहीत नाही ते म्हणले त्यांनी आता विचार बदलायला ठरवले नाही नाही ती सभा आहे ना उद्या आपली बघा माया कसं उशिरा ध्यान देत अवघड अवघडे मी काय कॅम्प कॅम्प्युटरवर नाही ना कॅसेट टाकले सुरू व्हायला ते म्हणले सभा आहे उद्या त्यांची इथं तुमच्या गडात का कशात त्यांचं कुठं गड कोणाला माहीत ते म्हणले तिथं सभा आहे ते म्हणले मग त्यांना शुभेच्छा मग तेवढं आरक्षणाला देऊन टाका शुभेच्छा म्हणून मोकळे <laughs> मग ॲडवकेत तरी कमी होईल ना मी हिंडू हिंडू खूप दमलोय मग या सगळ्या टांगड्या दुखायला ला लागल्यात लोक रातभर मला लुटी देत मला चेंगरू चेंगरू घेतले लोकांनी मग हे सगळे पाय सुजलेत नऊच्या पुढं तर मा हात धारला तर सोडीतच नाहीत टाकलेली असते ते काही जणांनी माझ्या पायावर पाय, पाय देते माझ फोटो काढी दे पाय काढित नाहीत मी अर पाय काढ पाय काढ म्हणलं तर ते म्हणतो तो ना जरा शिक दोन फोटो काढून देणार मलाच घोडाला येत परत मी परेशान होऊन गेलो दीपटकून शुभेच्छा वय मोकळा आरक्षण देऊन तू तू खाय आमचा आम्हाला दे काय ताण ठो तो, तो, तो ए लेकर सुखात राहते आम ना आमचे मराठीचे राहते बरं लोकाला बोलू तो सभेला त्यांच्याच बांधवाला मी म्हणतो माझ्या पोरांना लेकरांना मिळू दे आरक्षण असं मी म्हणतो तर ते म्हणतो मग तुमचे तुम 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 लेकर आमचे काय बकर आहेत काय काय बोलन काय नाही वयाच्या मानाने काय बोलावं स्वतःच्या समाजाला हिन वागणू बकरा म्हणून किती वापर करायचा राजकारणासाठी लोकांचा आता दोन चार जण तर बाहेर निघले तुमची अशी बुद्धी ढळली त्याच्यामुळं एक तर तिथंच म्हणला त्यांना म्हणा उरका उरका कोण माणसं सगळे चाललेत उरका पाटकोण त्या सगळ्या क्लिप बाहेर आल्या कोण त्यांना म्हणा जसे का आवडतंच घेता का वाचा वाचा बोलू नका अस्लिपा लोक काय साधे सोयीचे आहेत का आणि सध्या मराठ्यांची सुनामी आलेली हिच्या कचाट्यात एखादा वरगाळडा या वादळात मग त्याला काही सुधरत नाही त्यांनी मध्ये येऊ नये आमच्या आता सध्या कोणी असू तो कारण ही सोना मी काय रोखत नाही कोणाला ही घेतली सर्वसामान्याने हातात सर्वसामान्याचा लढा कधी पण यशस्वी होतो मराठ्यांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे मी माझा किंवा तुमचा हा होणारा विजय नाही हा महाराष्ट्रातल्या अखंड मराठ्यांचा विजय होणारा विजय असणार आहे मिशील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा